चौथ्या षटकासाठी रोहितचा वापर केला जातोय. बघा रोहित धावा झाल्या 32 32 धावा 5 षटकांमध्ये आणखी 20-22 धावा घेतल्या निखिल तर एक चांगला टार्गेट समोरच्या संघावरती आपल्याला ठेवता येऊ शकतात. बघा जेव्हा फलंदाजी करतो फलंदाज तेव्हा त्याच्याकडे प्रथम फलंदाजी करत असताना एक लक्ष असायला पाहिजे कारण तुमच्याकडे टार्गेट असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे उद्देश असणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं असं म्हटलं जात की त्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला घडणं देखील गरजेचं आहे. मात्र बघा उजव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न गुडलेंसवर चेंडू करतो. ऑफस्टंपच्या बाहेर आउटसाइड ऑफस्टंप जास्त असेल तर पंच वाईड करार करतात. मी म्हटलं होतं टार्गेट असायला हवा तुझा रेकॉर्डिंग चालू करून ठेवली तुझा लक्ष नाही. अरे पण मी पॉवर चालवलं मी तिकडे बोलतोय मी हात करताना इकडून तुम्ही दिसला पाहिजे का साऊंडच्या मागे लपून हात केला कसं दिसणार मी पाहिलं तेव्हा तू म्हणा अगोदरच पाहायला मिळतो. शांत क्रिकेट आणि शांत तुम्हाला कमेंटर नक्कीच ऐकायला मिळेल. अटॅकिंग क्रिकेट हवा या म्हणजे अटॅकिंग क्रिकेट हवा मिळतो ऐकले टीम स्कोरकडे चेंडू जातो नोड आउट जबरदस्त फटका म्हणते क्रिकेटचं सौंदर्य शानदार षटकार बीज तो गाडो बसला तर त्याने पाय दोन्ही बोर्डवर ठेवून बसलो बोललो त्याला बोर्डवर पाय ठेवून दोन्ही मस्त बसलो. नक्कीच उद्देश किंवा टार्गेट असणं गरजेचं आहे. एम्स ज्याला म्हटलं जात एम्स नक्कीच असं म्हटलं जात अ मॅन इज पुअर विदाउट अ रुपी बट मॅन इज रिअली पुअर विदाउट ड्रीम्स अँड अम्बिशन असं म्हटलं जात इंग्लिश मध्ये. त्या पद्धतीनं या ठिकाणी तसं टार्गेट ठेवतायत का गोडी मारूनचे दोन फलंदाज यावेळी मात्र बघा कशा पद्धतीने अक्रॉस दी ऑप्शन खेळण्याचं नवीन खेळ क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये उदयाला आलाय आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन विकेटचं पतन पाहायला मिळतंय. धाव फलकावरती धावा लागतोय त्या अद्याप जर विचार केला तर 38 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावा धाव फलकावरती लागतायत. बघा दोन विकेटचं पतन पाहायला मिळतंय. त्याच माध्यमातून गोलंदाज रोहित 3 चेंडूचा सामना करतोय. अद्याप 6 धावा खर्च केलेत. यावेळी मात्र पुन्हा त्याच दिशेने बघा अक्रॉस लागतो होता. पुन्हा विमान इंडेक्स क्रिकेटला चेंडू वापर निर्विवाद आणि निर्विवाद लॉंग षटकार डिझा सर. नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एक्सिलेंट क्रिकेट बिमाने डिप्स पर लेग वरती षटकार जातोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. यावेळी मात्र फोटो चेंडू बघा चेंडू डीप लॉंगच्या बाजूला दोन क्षेत्राची टक्कर करतायत. सावध राहायचंय आपलं शरीर सुद्धा सांभाळायचंय. दोन धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचंय. तिसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतीय. नक्कीच पाणी घेऊन जायचंय. तीन धाबेने धावपलक सरचवलं जातंय. धाव संख्या लागते. धाव फलकावरती विचार केला तर 47 दोन विकेट चपातन किशोर चप्पा कुठे असेल तर पाणी घेऊन जायचंय. आमचे स्पर्धेचे अतिशय चाणक्य आणि सर्व प्लॅनिंग स्ट्रक्चर त्यांच्या हातात दिलेलं आहे. नक्कीच आपल्याला विनंती आहे.
कधी जेवणार नाही तू? प्रेम करणारे कधी? प्यार तो कमजोर लोग करते है. ठीक आहे बोल. अजित चकवाल यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आईला सांगितलंस काय मम्मी येणार स्प्रे घेऊन जायचंय? काय बोलले माई? काय नाही काय मला तर ते लोक बोलले सानूचे पप्पा सानू त्यांची मम्मी आली होती आता गेले म्हणून 4-5 वाजता फोन केला होता. रोयात होता काय? रोयात होता काय? बोललो बोललो गेले असतील काय बोललो जाऊ दे बोललो. कोणाला मॅच बघायची होती? बोल का बोल मग काय बोलले मग ते? ज्येष्ठ क्रिकेटर नारायण शेलार यांचं हार्दिक स्वागत. काय चला पंच क्षेत्ररक्षण लावून घ्या त्या प्लेयर्सच्या बदली दुसरा रिप्लेस प्लेअर घ्यायचा बघा. धावपळ कबड्डी त्यावा लागल्या त्या अद्याप विचार केला तर 47 रन लॉस ऑफ 2 विकेट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोविंद च्या विकेटचा या ठिकाणी अंत केला बघाशी यावेळी मात्र श्रीकांत अद्याप कोणत्याही प्रकारे आपण जर पाहिलं तर स्ट्राईक मिळालेली नाही. पहिल्यांदा मी म्हणेन चांगलं क्रिकेट बघा कशा पद्धतीने गोलंदाजी केली आहे. सुनील दोन षटकांचा स्पेल पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या ठिकाणी टोटल 14 धावा दिल्या सुनीलला आणि 2 विकेटच या ठिकाणी पतन पाहायला मिळतंय. बघा क्रिकेट किती इंटरेस्टिंग आहे. जेव्हा एके वेळी असं वाटलं होतं त्या ठिकाणी पहिल्या षटकावरती 10 धावा, दुसऱ्या षटकावरती 18, तिसऱ्या षटकावरती देखील तशाच पद्धतीनं 15-20 धावा घेतल्या जातील मात्र 4 धावा आल्या. आणि चौथ्या षटकावरती अद्याप त्या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडू मार्गस्थ झालेत रोहितचे आणि धावा ठोकल्यात त्या 15. आणखी शेवट चेंडू शिल्लक आहे. जर या चेंडूवर चौकार किंवा षटकार येतोय तर नक्कीच या षटकामध्ये देखील 21 धावा टोटल होऊ शकतात. निखिल 11 चेंडूमध्ये 24 संख्येवरती खेळतोय. त्यावेळी मात्र नक्कीच बॅकवर शॉट लागला चेंडू दाखवतोय. त्याच पद्धतीने आपण तर सांगतात डिक्लेअर एक धाव एका धावेनं धावफलक सरसवलं जातोय. धाव संख्या लागतोय धावफलकावरती. नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 47 रन झालेत अद्याप धावफलकावरती. त्यांचा सुदेश सकपाळशी कॉन्टॅक्ट करा पंचा वरती. दोन धाबा नक्कीच धाबलकावरती धाबा लागतात त्या 49 रन्स 49 धाबा या ठिकाणी 2 विकेट पतन पाहायला मिळतंय. शेवटचे षटक नक्कीच कोणावरती कप्तान भरोसा दाखवतोय प्रशांतच्या वरती. बघा प्रशांत वरती भरोसा दाखवलाय खेळ जर सोळशी संघ काढलं मी म्हटलं होतं मगाशी 3 षटकांच्या ठिकाणी सांगत आली तेव्हा धावा होत्या त्या 32 धाबा. त्यावेळी या ठिकाणी म्हटलं होतं 50 जर कोळाशी होते तर सामन्यामध्ये रंगत नक्कीच पाहायला मिळेल. चांगला सामना तुम्ही पाहू शकता. यावेळी मात्र चेंडू खेळतलाय डीप स्पिनरला या ठिकाणी मिळेल चेंडू जातोय शानदार सीमा रिषभ आहे षटकार डीजा
विचार केला तर अद्याप 55 धावा लागत आहेत 55 रन लॉस ऑफ 2 विकेट्स असं म्हणता येईल आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत 5 या षटकातील या इनिंग्स मधील 5 चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूंचा सामना केलाय आणि या ठिकाणी घोडे पारुट संघाचा हा फलंदाज निखिल घोड्याच्या गतीनं धावफलकावरती धावा जमवतोय वैयक्तिक धाव संख्या आहे 12 चेंडू आणि 30 धावा 5 चेंडू शिल्लक आहेत तर 4 षटकात ठोकतोय नक्की चांगल क्रिकेट पाहायला मिळतंय चांगल धून मी म्हणेन देवी काळेश्वरी भगवा चषका मध्ये या ठिकाणी वाजवलं जातंय यावेळी मात्र पुन्हा खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता एक रन जास्त विकेट कडे चेंडू नक्कीच जातोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय दुसरी धाव सुद्धा पूर्ण दोन धावेनं धाव फलकावरती धावा लागतायत त्या 63 धावा लागतायत नक्कीच या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं किती बेड आपल्या या भागाला आपल्याला पाहायला मिळते सातारा भाग म्हटलं की नक्कीच गड किल्ले या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पुणे शहरामध्ये देखील पाहायला मिळतील त्याच पद्धतीनं सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं बेड असलेला हा जिल्हा यावेळी फलंदाजाला फक्त भावांचं बेड असलंय ते दिसतंय या फटक्यातून आणि जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय षटकार पाहायला मिळतोय धावफलकावरती धावा लागतात त्या 69 धावफलकावरती धावा लागते त्या शेतकऱ्यांना 69 धावा वैयक्तिक धाव संख्या या ठिकाणी निखिलची 44 धाव संख्या 15 चेंडू 44 एका षटकाराची गरज आहे 2 चेंडू शिल्लक आहेत लगावू शकतो पुन्हा फुलटॉप चेंडू पंच सांगतील या ठिकाणी परत खेळी पाहायला मिळते एक्सिलेंट क्रिकेट षटकाराला धावा लागतात त्या धावफलकावरती 75 धावा आणि अर्धशतकी खेळी पाहायला मिळते फलंदाज निखिल याच्या माध्यमातून जोरदार गाड्या होऊन जाऊ द्या या ठिकाणी चांगलं क्रिकेट पाहायला मिळते एक्सिलेंट क्रिकेट मी म्हणेन ज्या पद्धतीनं यावेळी म्हटलं जाते ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जाते बघा जबरदस्त फलंदाजी कालच्या सामन्यामध्ये खुल्या गटातील गौरव बदारेनं 22 चेंडू मध्ये 55 धावा टोकल्या होत्या चेंडू द्यायचा यावेळी मात्र 16 चेंडूंमध्ये 50 धावा टोकल्यात त्या फलंदाज निखिलनं नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय एक्सिलेंट क्रिकेट बघा चांगल्या पद्धतीचे क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 16 चेंडू 50 धावा या ठिकाणी पाहायला मिळते 16 चेंडू आणि 50 धावा बघा शेवटच्या षटकातील या ठिकाणी चेंडू शिल्लक आहे जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय त्याच माध्यमातून क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतंय हर तलवार पर छत्रपती की कहाणी आहे तभी तो पुरी दुनिया छत्रपती की दिवाणी आहे बघा यावेळी फलंदाज तलवारी सारखे रफ्तारीनं फलंदाजी करतोय त्यामुळेच या खेळाडूचं नाव कोरलं जाते या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीचं पंच आमचे तत्पर आहेत एक्सिलेंट या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतात दोन धाबा लागतात चांगलं क्रिकेट मी म्हणेन त्या ठिकाणी पाहायला मिळतं दोन धाबेनं धाबालकावरती धाबा लागतात त्या 77 78 धावांचं आव्हान ठेवलंय केळगर सोळशी संघावरती
17 चेंडूंचा सामना केलाय, या ठिकाणी 52 धावा ठोकल्यात, त्या निखिलने त्यामध्ये षटकार खेचलेत। जर विचार केला सात षटकार ठोकलेत त्या फलंदाज निखिलने, पहिल्या सामन्यामध्ये 17 चेंडू 37 धावा 5 षटकार 1 चौकार, यावेळी मात्र 17 चेंडूंमध्ये 52 धावा 7 षटकार, नक्कीच चांगलं क्रिकेट। टोटल 12 षटकार खेचतोय या स्पर्धेमध्ये। जर मॅक्झिमम सिक्सेस जर या ठिकाणी ही ट्रॉफी असती तर नक्कीच या फलंदाज निखिलने मिळाली असती। या तत्पूर्वी आपण पाहतोय 5 षटकांची संगता झाली आहे, धावा झाल्या त्या धावाकावरती 77 धावा, 30 चेंडू मध्ये 78 धावांची खेळी करावी लागेल केलकर सोळशी संघाला। देवी काळेश्वरी बघवाचे 2-0 मे क्रिकेट सामना चेंडू जाधव ठाणे पिंपरी। पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडारसिकांचं, शौकीनांचं, क्रिकेट संघांचं, या ठिकाणी आयोजकांचं, मान्यवरांचं, या स्पर्धेच्या माध्यमांना हार्दिक स्वागत। तीच आहे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, एक्सिलेंट क्रिकेट। बघा ज्या पद्धतीनं या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतोय, इंटरेस्टिंग सामना मी पाहायला मिळतोय आपल्याला। नक्कीच म्हणेन कोणत्या प्रकारचं या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। बघा समाधान मानावं लागेल यावेळी केळकर सोळशी संघाला, कारण 30 चेंडू आणि 78 धावा। बघा सामना आणखीन संपलेला नाहीये, स्ट्रायकांकडे फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय केळकर सोळशी संघाकडनं। केळकर सोळशी संघाचा 12 प्रतिनिधी फलंदाज सुमित नौसेकंडवरती, सुनील गोलंदाजी मार्केटवरती, गोलंदाज श्रीकांत या ठिकाणी गोलंदाजी मार्केटवरती। नक्कीच चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय का ते पाहायचंय, त्याच पद्धतीनं क्रिकेट आपल्याला त्या पद्धतीचं पाहायला मिळतंय का पाहायचंय। चांगलं क्रिकेट आपल्याला दर्शवलं जाईल या ठिकाणी। सामना पंच सांगतात, त्यांचा इशारा करतात, आणखीन या ठिकाणी सामना संपलेला नाहीये, त्या माध्यमातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, त्याच पद्धतीचं क्रिकेट, नक्कीच चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय। बघा आपल्या सोळशीच्या तटावरती महाबळेश्वर तालुक्याच्या अहिरेवानवली या गावामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी भव्य दिव्य टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला यावेळी पाहायला मिळते। एक्सिलेंट बॉलिंग पाहायला मिळते, गुड
लेन्स पाडून ते चेंडू बॉक्सच्या जवळ येतो. त्याच माध्यमातून बघा सगळे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे मावळे या ठिकाणी त्या मावळ्यांनी गड किल्ल्यांसाठी लढाई केली होती. हे मावळे आपल्या संघासाठी आपल्या गावच्या नावासाठी या ठिकाणी लढाई करतायत. ही मावळे कंपनी असं म्हटलं तरी चालेल. जबरदस्त गोलंदाजी श्रीकांत यांची पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या बाबतीत जन्म घेतला अभिमान उरी आगळा शिवचरणावर निष्ठा अर्पितो शिवरायांचा मावळा. सामन्यावरती लक्ष देऊया. बाउन्स केला जातोय चेंडू यावेळी बाउन्स घेतला जातोय. जबरदस्त क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघा कशा पद्धतीनं क्रिकेट पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता मी म्हणेन या ठिकाणी पाहायला मिळते. चार चेंडू सल्ले डॉट 78 रावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी मात्र चांगला क्रिकेट गुडलेस पाठवते होता सर्वांनीला. बॅकपॅच फाटलेग वरती फक्त एक डाव मिळेल एका धाबेनं धापलक सरसावलं जात आहे. 78 धावांचा पाठलाग करताना मी म्हटलंच होतो 80% सामना घोडेपालोट संघ दावेदार या स्पर्धेमध्ये ठरणार आहे. मात्र खेळगर चोरची संघ जितका तितकाच होता. मी मगाशीच म्हटलं होतं त्या पद्धतीनं 77 धावा झाले. स्टान्स होता त्या फलंदाजा तो निखिलचा या ठिकाणी ज्या पद्धतीची खेळी करतोय मी पहिल्या दिवसापासून त्याला पाहतोय. त्याच पद्धतीने केळगर सोळशी संघाकडं सुनील आणि अमित ही जर सुमित ही जोडी जर चांगली खेळी करत होती तर यावेळी मात्र चार चेंडू गेल्यात. बघा खेचला एक चेंडू डीप लॉंग आणला निखिल चेंडू काली प्रयत्न नक्कीच होता. यावेळी दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा अशा पद्धतीनं क्रिकेट खेळलं जाते. दोन धावा घेतले जात आहेत. दोन धाबेनं धावाफलक सरसावतोय. धावसंख्या लागते बिनबाद दोन धावसंख्या ज्या पण तीन धावसंख्या एवढी पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावरती धाबा लागते. केळगर सोळशी संघाची घोडेपारोट संघानं ठेवलेल्या 78 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 3 डिझ. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच कशा पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच यावेळी पंच आमचे तत्पर आहेत. एमसीएन क्रमांक 25 चा वापर केला जातोय. व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. अभांतर धावसंख्येनं दिवाळीचा बोनस दिला जातोय. फुकटचा पगार असं देखील म्हटलं जाईल. धाबालकावरती धाबा लागतायत त्या चार. यावेळी चेंडू खेचलाय मिळवून क्षेत्रामधून. मात्र एकदा मिळते दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. दोन धाब्याने धावपलक सरसावलं जाते. धावसंख्या लागते 6. नितीन सकपाल समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. किशोर सकपाल यांच्याशी नितीन सकपाल समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. किशोर सकपाल यांच्याशी यावेळी मात्र शॉटलेन्स पाठवते चेंडू होता. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जाते. एका धाबेनं धावफलक सरसवलं जातंय. धावसंख्या लागते धावफलकावरती. अद्याप विचार केला तर 7 धाबा. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते का निखिल यांच्या मार्फत पाहायला मिळते. नक्कीच एज घेतली होती. त्यावेळी डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच केलाय. मात्र इकडे आमचे पंच तत्पर आहेत. प्रेशर द्यायचं नाहीये कोणी. त्यांचं लक्ष अतिशय अचूक आहे. बघा कशा पद्धतीनं खेळ या ठिकाणी केला जातोय. बघा त्या पद्धतीनं पूर्णतः बॅकपट वरती गेलं जातंय. आणि त्याच पद्धतीनं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक्सिलेंट क्रिकेट मी म्हणेन पाहायला मिळते. या ठिकाणी दहा फलकावरती धावा लागते त्या 1.3 चेंडू 7 धाव्यांचा या ठिकाणी अद्याप विचार केला तर 8 धाव्यांचा या ठिकाणी योगदान मिळते. दहा फलकावरती अद्याप या ठिकाणी एकही विकेट नाहीये. स्ट्रायकर वरती या ठिकाणी सुनील अक्रॉस द ऑफस्टंप खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. त्या माध्यमातून जर विचार केला तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला खेळताना दिसत नाहीये. कारण पहिला प्रेशर आलाय. दबाव मी म्हणेन पहिली फलंदाजी केली 77 धाबा 78 धाब्यांचं योगदान. यावेळी मात्र स्टेट झोन वरती खेळलाय टीप पॉट जशा तसा हिट का जॉब पत्तार वन बॉस चेंडू जातोय सीमारेषी बाहेर चौकार. थँक्यू डीडी मास्टर. या ठिकाणी बघा चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. जबरदस्त मी म्हणेन या ठिकाणी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच माध्यमातून दोन षटकांची सांगता
78 धावांचा पाठला करताना केळगर सुळशी संघाची धावसंख्या झाली 10 फलकावरती 12 धावा. कोणत्याही प्रकारचं विकेटचं नुकसान नाही. एकतर्फी लढत डिझाय धाबलकावरती धाबा लागतात. त्या नक्कीच चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. एक्सिलेंट क्रिकेट. देवी काळेश्वरी भगवा चषक 2018 उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉट वरती चेंडू केला जातोय. बघा त्याच पद्धतीने क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. एक्सिलेंट क्रिकेट मी म्हणेन. बघा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच माध्यमातून एका चांगल्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन झालंय आपल्या या अहिरे बनवली ग्रामस्थांच्या वतीनं. अशोक दादा शाकपा यांच्या वतीनं मिडान क्षेत्रावरती चेंडू गेलाय. एका डाबेनं धावपल या ठिकाणी सरसावलं जातंय. डिफेन्स क्रिकेटचा वापर केला जातोय. धावा लागते. धावपळकावरती 13 धाबा बिनबाद 13. बघा मजा येत नाहीये. कमेंटरीसाठी जी मजा आणली होती निखिलनं मागच्या या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये षटकारांची आतिषबाजी. तसं जरी सामना पराभूत झाला तरी देखील या ठिकाणी तशा पद्धतीची खेळी केली तर एक इंटरेस्ट येतो. एक मजा येते. प्रेक्षक ज्यासाठी आलेले असतात ते या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच पद्धतीनं या ठिकाणी खेळ करणं गरजेचं आहे. धाडस तर सगळेच करतात पण धाडस असे करावे की त्या इतिहासालाही त्याची भीती वाटावी. चुकून तो काळ समोर आला तरी त्या काळाची छाती फाटावी अशी खेळी या ठिकाणी 78 धावांच्या धावेंना सामोरं जाताना केली पाहिजे होती या दोन्ही फलंदाजांनी. तेव्हा प्रेक्षकांचा या ठिकाणी डोळ्यांचं पारणपिंड सारखा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला असता. ते कार्य केलं होतं आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांनी. ते कार्य केलं होतं आपल्या शंभूराजांनी. नक्कीच त्याच पद्धतीचं या ठिकाणी पराक्रम करावा लागेल या ठिकाणी या सर्व फलंदाजांना. यावेळी फुल्यांचा वापर केलाय गेलाय आणि सन्मानित केले गेलाय चेंडूला. डिफेन्स क्रिकेटनं या ठिकाणी धावसंख्या लागते. धावपलकावरती 14. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. बघा शांत वातावरण, शांत या ठिकाणी फलंदाजी, शांत क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीचा या ठिकाणी क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक त्या पद्धतीचं क्रिकेटची जोपासना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक्सिलेंट क्रिकेट मी म्हणेन पाहायला मिळते आणि त्याच माध्यमातून चांगलं या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतंय का बघायचंय. डीप लॉंगांवरती चेंडू पाहायला मिळते. एकदा मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. दोन डाबेनं धावफलक सरसवलं जाते. धावसंख्या लागते धावफलकावरती या ठिकाणी 16 धाबा. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघा कशा पद्धतीनं कपडे नाही विचार ब्रँडेड असले पाहिजेत. त्या ठिकाणी फलंदाजी ब्रँडेड असली पाहिजे. नक्कीच यावेळी मात्र पुन्हा पंच सांगतात. निर्धाव चेंडूची सांगता डॉट चेंडू. तीन षटकांची सांगता. धावफलकावरती 78 धावांचा पाठलाग करताना केळगर सोळशी संघाची धावसंख्या होते 16 धाबा बिनबाद 16 डिझाय. धावपळकावरती धाबा लागतंय. त्या अद्याप 16 धाबा तीन षटकांची सांगता. विकेटचा अद्याप पतन नाहीये आणि खूप बॅकपट वरती जातोय या ठिकाणी संघ. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. चौथ्या षटकासाठी आमंत्रित केले गोलंदाज दिनेश. त्यावेळी मात्र बघा ऑफस्टंपच्या जवळून पाहायला मिळतंय. बघा जबरदस्त गोलंदाजी.